विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो याचा अभ्यास केला. ऑक्टंट स्टेजपर्यंत मोनोकॉटिलेडॉन्स आणि डायकॉटिलेडॉन्स म्हणजेच मोनोकॉट प्लांट आणि डायकॉट प्लांट यांच्यामध्ये प्रक्रिया जी असेल पेशी विभाजनाच्या माध्यमातून ती सारखीच असते, परंतु नंतर मोनोकॉट्स म्हणजेच एकदल वनस्पतींमध्ये काही बदल आपल्याला दिसून येतात. ते कोणते ते आता आपण बघूया. द डिफरन्स ॲपियर्स लॅटर इन मोनोकॉट एम्ब्रियो. सिंगल कॉटिलेडॉन ऑक्युपाईज टर्मिनल पोझिशन अँड प्रिम्युल इज लॅटरल. मोनोकॉट प्लांटमध्ये किंवा एम्ब्रियोच्या माध्यमातून एक सिंगल कॉटिलेडॉन जो असेल, एक दल जे असेल, ते टर्मिनल पोझिशनला असणार आणि प्लिम्युल म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला शूट सिस्टीम म्हणजे जमिनीच्या वाढणारा वनस्पतीचा भाग तयार होणार असेल तो नंतर विकसित झालेला दिसून येतो. द सिंगल शील्ड शेप कॉटिलेडॉन इज कॉल्ड ॲज स्क्युटेलम. एकच दल यामध्ये असणार आणि ते दल म्हणजेच कॉटिलेडॉन जो आहे तो एखाद्या ढालीसारखा दिसतो, त्याला स्क्युटेलम असं म्हटलं जातं. द प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ प्लिम्युल इज कॉल्ड कोलिओप्टाइल अँड दॅट ऑफ रॅडिकल इज कोलिओरायझा. यामध्ये प्लिम्युल आणि रॅडिकल म्हणजेच जमिनीच्या वर वाढणारा वनस्पतीचा भाग जो प्लिम्युलपासून तयार होतो आणि जमिनीच्या आतमध्ये वाढणारा भाग जो मुळाच्या स्वरूपात तयार होताना दिसतो, त्यामध्ये बाह्य भाग जो असेल तो कोलिओप्टाइल म्हणून या प्लिम्युलचा भाग ओळखला जातो, तसंच रॅडिकलचा कोलिओरायझा म्हणून ओळखला जाणार. फायनली ओव्ह्युल इज ट्रान्सफॉर्म इंटू सीड अँड ओव्हरी इंटू द फ्रूट. शेवटी ओव्ह्युलचं रूपांतर हे बीजांमध्ये होईल आणि ओव्ह्युल्स ज्या ओव्हरी नावाच्या भागात असेल त्या भागाचं रूपांतर फळांमध्ये झालेलं दिसून येतं. पुढचा भाग आहे सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. द गोल ऑफ रिप्रोडक्शन इज एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग प्लांट्स इज टू क्रिएट ऑफस्प्रिंग्स फॉर द नेक्स्ट जनरेशन. पुनरुत्पादनाचा महत्त्वाचा उद्देश हा म्हणजेच त्या माध्यमातून प्रत्येक सजीव वनस्पतींसह स्वतःसारखाच दिसणारा एक जीव निर्माण करताना आपल्याला दिसून येतो. वन ऑफ द वे दॅट प्लांट कॅन प्रोड्यूस ऑफस्प्रिंग्स इज बाय फॉर्मिंग सीड्स. वनस्पतींमध्ये त्यांच्यासारखाच दिसणारा नवीन इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम किंवा त्यासारखीच दिसणारी वनस्पती जी असेल ती तयार करण्यासाठी त्यांच्यात बीजांची निर्मिती केली जाते. द फ्लॉवर्स मस्ट बी पॉलिनेटेड इन ऑर्डर टू प्रोड्यूस सीड्स अँड फ्रूट्स. फळांमध्ये आपल्याला फुलांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पॉलिनेशन म्हणजे परागीभवनाची प्रक्रिया होणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून त्या प्रक्रियेच्या शेवटी ओव्हिलचं रूपांतर बीजांमध्ये आणि ओव्हरीचं रूपांतर फळांमध्ये झालेलं दिसून येतं. सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. बीजाची निर्मिती फर्टिलायझेशन प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला होताना दिसून येते. द इंटेग्युमेंट ऑफ द फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल परसिस्ट अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू द सीड कोट ऑफ मॅच्युअर सीड. ओव्ह्युलमधल्या इंटेग्युमेंटचं रूपांतर हे बाहेरच्या बीजांच्या आवरणांमध्ये आपल्याला परिपक्व बीजे झाल्यानंतर दिसून येतं. आता या आकृत्यांमध्ये जर आपण बघितलं तर डायकॉट आणि मोनोकॉट या वनस्पतींमध्ये बीजांची रचना कशा पद्धतीची असते ते आपल्याला लक्षात येईल. बीन म्हणजेच त्या ठिकाणी बीन सीड जे आहेत डाळी, त्यामध्ये आपल्याला यात दोन दल दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मेज सीड म्हणजे मक्याचं जे सीड असेल बीज असेल त्याच्यामध्ये फक्त एकच दल आपल्याला दिसतं आहे. यावरून डायकॉट आणि मोनोकॉट या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बीजांची निर्मिती आपल्याला वनस्पतींमध्ये होताना दिसून येते आणि त्या अनुषंगाने त्यांना आपण डायकॉट आणि मोनोकॉट असं विभाजित केलेलं आहे. सीड समटाईम्स कन्सिस्ट ऑफ टू डिस्टिंक कव्हरिंग्स. बीजांमध्ये एकाही वेळेला दोन स्पष्ट दिसणारे एक आवरणं असतात. अ टिपिकल आउटर सीड कोट बाहेरचा बीजाच्या बाहेरचं एक आवरण. द टेस्टा अँड द इनर थिन मेम्ब्रेनस टेगमेन. बाहेरच्या भागाला टेस्टा असं म्हटलं जातं आणि आतल्या
अतिशय पातळ अशा भागाला टेगमेन असं म्हटलं जातं. द न्यूसेलस इन द ओव्यूल मे परसिस्ट इन सम जेनेरा लाईक ब्लॅक पेपर अँड बीट ॲज अ थीन पेपरी लेअर. द पेरिस्पोर्म काही वनस्पतींमध्ये ब्लॅक पेपर आणि बीट यासारख्या वनस्पतींमध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी न्यूसेलसचा हा जो भाग असेल हा कायमस्वरूपी राहतो, तो डिजनरेट किंवा नाहीसा होत नाही, त्याला पेरिस्पर्म असं म्हटलं जातं. इन सम सीड द फूड रिझर्व्ड इन द एंडोस्पर्म आर पार्शियली यूज्ड अप इन द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. काही बीजांमध्ये अन्न जे असेल ते अन्न एंडोस्पर्मच्या माध्यमातून साठवून ठेवलं जातं आणि एम्ब्रियो जो असेल तो एम्ब्रियो म्हणजेच भ्रूण ज्यावेळेला विकसित होईल, त्याची डेव्हलपमेंट होईल, त्यावेळेला या एंडोस्पर्मच्या माध्यमातून रिझर्व केलेलं जे फूड असेल, अन्न जे असेल, ते ह्या एम्ब्रियोला उपयोगात आणलं जातं. ऑब्व्हियसली इन सच सीड द एंडोस्पर्म रिमेन्स कॉन्स्पिक्युअस अँड फील्स अ ग्रेटर पार्ट ऑफ द सीड. साहजिकच या ठिकाणी एंडोस्पर्म हा पूर्णपणे नाहीसा न होताना त्या ठिकाणी काही भाग जो असेल बीजांमध्ये तो त्याचा आपल्याला कायम दिसून येतो. दस द रिझल्टंट सीड इज एंडोस्पर्मिक ऑर अल्ब्युमिनस. त्यामुळे त्या प्रकारच्या बीजांना अल्ब्युमिनस सीड्स किंवा एंडोस्पर्मिक सीड असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ कॅस्टर म्हणजेच एरंडी, कोकोनट, मेस म्हणजे नारळ आणि मका यांच्यामध्ये आपल्याला एंडोस्पर्म जो असेल तो दिसून येतो किंवा त्याचं अस्तित्व कायम असतं, म्हणून त्या प्रकारच्या सीडला एंडोस्पर्मिक सीड असं म्हटलं जातं. इन अदर सीड्स एम्ब्रियो ॲब्झॉर्ब फूड रिझर्व फ्रॉम द एंडोस्पर्म कम्प्लिटली ड्युरिंग इट्स डेव्हलपमेंटल स्टेज. काही वनस्पतींमध्ये बीजांच्या माध्यमातून तयार झालेले जे एम्ब्रियोज असतील त्या एम्ब्रियोमध्ये अन्न जे असेल ते अन्न एंडोस्पर्मच्या माध्यमातून पूर्णपणे उपयोगात आणून घेतलं जातं आणि त्या ठिकाणी त्याची वाढ जी असेल ती आपल्याला होताना दिसून येते. दस एंडोस्पर्म डिसॲपियर्स, म्हणून एंडोस्पर्म जो असेल तो या प्रकारच्या बीजांमधून नाहीसा झालेला असतो किंवा डिसऑर्गनाइज झालेला असतो, म्हणून त्या ठिकाणी आपण त्या प्रकारच्या सीड्सला नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड असं म्हणतो. उदाहरणार्थ पी म्हणजे वाटाणा, बीन म्हणजे विशिष्ट प्रकारच्या शेंगा ज्या असतील त्यामध्ये असणारे जे बीजं आहेत त्याचा यामध्ये समावेश केला जातो. द कॉटिलेडॉन्स इन सम नॉन एंडोस्पर्मिक सीड ॲक्ट्स ॲज अ फूड स्टोरेज अँड इन अदर दे आर द फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन. काहीमध्ये कॉटिलेडॉन जे असतील ते कॉटिलेडॉन्स अन्न संचय करण्याचं कार्य आपल्याला करताना दिसून येतात, म्हणजे बीजं जी असतील ते अन्न संचय करण्याचं कार्य जे आहेत त्यातले दल जे असतील ते अन्न संचय करण्याचं कार्य करताना दिसून येतात. मायक्रोपाईल परसिस्ट ॲज अ स्मॉल पोअर इन अ सीड कोट टू अलाव द एंट्री ऑफ वॉटर अँड ऑक्सिजन ड्युरिंग सोकिंग. काही वनस्पतींच्या बीजांमध्ये मायक्रोपाईल जो असेल म्हणजे ओव्ह्युलचा ओपनिंगचा भाग किंवा पोअरचा जो भाग असेल तो होलचा भाग असेल हा कायम राहतो, त्यातून त्या बीजांमध्ये पाण्याला आतमध्ये शिरता येतं. फ्रूट डेव्हलपमेंट इज ट्रिगर्ड बाय हॉर्मोन्स प्रोड्यूस बाय डेव्हलपिंग सीड्स. बीजं जशी वाढणार त्या बीजांच्या माध्यमातून हॉर्मोन्स म्हणजे काही संप्रेरकं जे असतील त्यांची निर्मिती केली जाते आणि त्या अनुषंगाने फळाची निर्मिती त्यावर अवलंबून असते. ॲज मेन्शन अर्लियर आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट इज फॉर्म अँड द ओव्हरी बिगिन्स टू डिफरन्शिएट इन टू द फ्रूट अँड ओव्हरी वॉल डेव्हलप्स इन टू द पेरिकार्प. ओव्हरीची वॉल जी असेल म्हणजेच बाहेरची भित्तिका जी असेल ती पेरिकार्पमध्ये म्हणजे फळाच्या बाह्य आवरणामध्ये आपल्याला रूपांतरित होताना दिसून येते. पेरिकार्प इज बेसिकली थ्री लेअर्ड विच गेट डिफरन्शिएटेड इन द फ्लेशी फ्रूट लाईक मँगो, कोकोनट. काहींमध्ये जर आपण बघितलं तर काही फळांमध्ये उदाहरणार्थ मँगो असेल, कोकोनट असेल, याच्यामध्ये आपल्याला ही पेरिकार्प नावाचा जो स्ट्रक्चर असेल हे तीन भागांमध्ये विभागलं गेलेलं दिसून येतं.